वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय चित्रेसर। चित्रेसरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी एचएससी 12th फिजिक्स चैप्टर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्स पार्ट 5। नेक्स्ट पॉइंट इज बीट्स। लुक एट दीज डायग्राम्स। When there is superposition of two sound waves having same amplitude but slightly different frequencies traveling in the same direction, the intensity of sound varies periodically with time. This phenomenon is known as production of beats. दोन waves same amplitude च्या एकाच direction मध्ये traveling होत आहेत, त्यानंतर slightly different frequencies त्या दोन्हींच्या थोडं wave मध्ये थोडीशी frequency difference आहे आणि या waves जर mix झाल्या superpose झाल्या तर त्यांची रिझल्टन जी वेव आहे त्याची इंटेन्सिटी जी आहे पिरियडिकली व्हॅरी होते, पिरियडिकली कमी जास्त होते, चेंज होते। दिस फेनॉमेनॉन इज नोन एज प्रोडक्शन ऑफ बीट्स। या डायग्राम मध्ये ही फर्स्ट साऊंड वेव आहे, ही सेकंड साऊंड वेव आहे। या दोन्ही वेव मिक्स झाल्यानंतर हे इथं पॅटर्न जे तयार झालाय, रिझल्टन जी वेव तयार झाल्याची इंटेन्सिटी व्हॅरिएबल आहे पिरियडिकली। इथं पण या डायग्राम मध्ये सेम आहे, पहिली वेव आहे, दुसरी वेव आहे, दोन्ही मिक्स झाल्यानंतर हे माझे पॅटर्न तयार झाला बीट्स म्हणायचं। इकडे पण ह्या अॅनिमेशन मध्ये ग्रीन कलर रेड कलर ह्या दोन वेव्ज आहेत स्लाइट डिफरंट फ्रिक्वेन्सीचा मिक्स झाल्यानंतर रिझल्टन वेव जी ही ब्ल्यू कलरची दिसते। यामध्ये इंटेन्सिटी बघा कमी झालेली, इथं मॅक्झिमम आहे, इंटेन्सिटी कमी जास्त होत आहे, व्हॅरी होत आहे पिरियडिकली। द ऑकरन्स ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी आर कॉल्ड वॅक्सिंग अँड दोज ऑफ मिनिमम इंटेन्सिटी आर कॉल्ड वॅनिंग। जिथं जिथं हे मॅक्झिमम इंटेन्सिटी तयार झाली, मॅक्झिमम इंटेन्सिटी तयार झाली तर ह्याला वॅक्सिंग म्हणायचं, मिनिमम इंटेन्सिटी त्याला वॅनिंग म्हणायचं। इथं सुद्धा ह्या डायग्राम मध्ये हे मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे याला वॅक्सिंग म्हणायचं, मिनिमम इंटेन्सिटी त्याला वॅनिंग म्हणायचं। त्याच्यामध्ये इथं हे वॅक्सिंग आहे मॅक्झिमम इंटेन्सिटी, इथं कमी इंटेन्सिटी वॅनिंग आहे। वन वॅक्सिंग अँड सक्सेसिव्ह वॅनिंग टुगेदर कन्स्टिट्यूट अ वन बीट। हे वन वॅक्सिंग आणि वन वॅनिंग जे आहे हे दोन्हींना मिळून टुगेदर एक बीट म्हणायचं। द नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंड इज कॉल्ड बीट फ्रिक्वेन्सी। एका सेकंदात आपल्याला एका सेकंदाला किती बीट्स ऐकायला मिळतात ते म्हणजेच काय बीट फ्रिक्वेन्सी म्हणायचं। नेक्स्ट पॉइंट इज अनालिटिकल मेथड टू डिटरमाइन बीट फ्रिक्वेन्सी। द टू वेव जे आहेत ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम डायरेक्शन सेम एम्प्लिट्यूड स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज मिक्स टुगेदर देन बीट फॉर्मेशन टेक्स प्लेस। तर हे जे बीट फॉर्मेशन होतं याचं आपल्याला रिझल्टंट वेवचं एक्सप्रेशन डिटरमाइन करायचं आहे। त्यासाठी कन्सिडर टू साऊंड वेव्स हॅविंग सेम एम्प्लिट्यूड अँड स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज एन वन अँड एन टू। दोन वेव्ज आपण घेतले तिथं कन्सिडर केले, ज्याच्यामध्ये पहिल्या वेवची फ्रिक्वेन्सी एन वन आहे, दुसऱ्या वेवची फ्रिक्वेन्सी एन टू आहे। या डायग्राम मध्ये अॅनिमेशन मध्ये बघा ग्रीन वेव रेड वेव ह्या दोन वेव्ज आहेत आणि ह्या दोन वेव मिक्स झाल्यानंतर ही ब्ल्यू वेव रिझल्टन वेव तयार होते। ह्या दोन ग्रीन जे आणि रेड वेव जे आहेत त्याची इक्वेशन जे आहेत ती इक्वेशन्स वाय वन इक्वल टू ए साईन ऑफ टू पाय एन वन टी मायनस एक्स पाय लॅमडा वन फर्स्ट वेव इक्वेशन, y2 equal to a sine of 2 pi into bracket n2 t minus x by lambda 2 bracket complete। आता ही जी वेव इक्वेशन आहे ते ऍक्च्युअली हे इक्वेशन आहे y1 equal to a sine of ओमेगा t minus kx असं इक्वेशन आहे, पण ओमेगा ची व्हॅल्यू 2 pi n1 येते आणि k ची व्हॅल्यू 2 pi by lambda 1 येते आणि 2 pi कॉमन घेतल्यानंतर हे असं इक्वेशन तयार झालेलं आहे। हे पहिल्या वेळचं इक्वेशन आहे, हे दुसऱ्या वेळचं इक्वेशन आहे। लेट अस अस्यूम फॉर सिम्प्लिसिटी दॅट द लिस्नर इज ऍट x equal to 0। त्यामुळे डिस्प्लेसमेंट जे लिस्नरची डिस्प्लेसमेंट जे झिरो आपण जर ह्या इक्वेशन मध्ये पुट केली ह्या वरच्या इक्वेशन मध्ये तर ही दोन्ही इक्वेशन अशी होतील। पहिले इक्वेशन जे आहे वाय वन इक्वल टू ए साईन ऑफ टू पाय एन वन टी, कारण एक्स व्हॅल्यू झिरो टाकल्यानंतर असं इक्वेशन आलेलं आहे। सेकंड इक्वेशन वाय टू इक्वल टू ए साईन ऑफ टू पाय एन टू टी, याच्यामध्ये पण एक्स व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर असं इक्वेशन आलेलं आहे। याच्यामध्ये वाय वन हे पहिल्या वेळचे इक्वेशन आहे, वाय टू हे दुसऱ्या वेळचे इक्वेशन आहे। दोन्ही ए जे आहेत हे दोन्ही वेळचे अँप्लिट्यूड सेम आहेत ए, त्यानंतर एन वन ही पहिल्या वेळची फ्रिक्वेन्सी आहे, एन टू ही दुसऱ्या वेळची फ्रिक्वेन्सी आहे। अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, आता आपण इथं दोन वेव्ज आहेत, दोन वेव्ज कन्सिडर केल्या, ग्रीन कलर रेड कलर वेव ह्या दोन वेव्ज आहेत एकाच डायरेक्शन मध्ये सेम अँप्लिट्यूडच्या स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट हे बीट्स फॉर्मेशन तयार झाले।
याचा आपण आता रिझल्टंट इक्वेशनचं एक्सप्रेशन आपण डिटरमाइन करतोय. ते एक्सप्रेशन जे आहे मिक्सिंग अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन, मिक्सिंग ऑफ दीज टू वेव्स वाय वन प्लस वाय टू इज इक्वल टू वाय रिझल्टंट वेव. नाउ वाय वन पुटिंग व्हॅल्यू ऑफ वाय वन दॅट इज ए साईन ऑफ टू पाय एन वन टी अँड पुटिंग व्हॅल्यू ऑफ वाय टू ए साईन ऑफ टू पाय एन टू टी. अँड युजिंग दिस एक्सप्रेशन हिअर साईन सी प्लस साईन डी इक्वल टू टू साईन सी प्लस डी बाय टू कॉस सी मायनस डी बाय टू. हिअर साईन टू पाय एन वन टी प्लस साईन 2 pi n to t is, now here a is common, 2 sin 2 pi n1 t plus 2 pi n2 t by 2 cos 2 pi n1 t minus 2 pi n2 t by 2, and solving this and taking common 2 pi you will get 2 a sin of 2 pi into bracket n1 plus n2 upon 2 bracket complete into t cos of 2 pi into bracket n1 minus n2 by 2 bracket complete into t. Now here again रिअरेंजिंग टर्म्स टेकिंग कॉस्ट फर्स्ट टर्म, ही कॉस्टची टर्म जी आहे ही कॉस्ट टर्म अगोदर आपण लिहिली आणि त्यामध्ये पण आपण हे कॉस्टची टर्म अगोदर लिहिली आहे नंतर ही साईनची टर्म लिहिलेली आहे. तर इक्वेशन असं होईल 2a cos इनसाइड ब्रॅकेट 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू टी अपॉन 2 साईन ऑफ 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 प्लस n2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू टी बाय 2. देन दिस 2a cos दिस टर्म, हे 2a cos ही संपूर्ण टर्म जे आहे ब्रॅकेटमधली ह्या टर्मला आपण a मानलं, दॅट इज 2a cos ऑफ 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 इंटू t बाय 2. फॉर दिस कन्सिडर a, ह्याला आपण a मानलं तर ही टर्म जे a आहे. त्यामुळे इक्वेशन होईल y इक्वल टू a sin ऑफ दिस 2 पाय n1 प्लस n2 बाय 2 इंटू t. पण आपण इथं दिस इज द इक्वेशन ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी n अँड अँप्लिट्यूड a. The frequency n is the mean of the frequency n1 and n2 of arriving waves, while the amplitude a varies periodically with time. आता आपण इथं ही जी n1 plus n2 by 2 जे ह्याला आपण n मानले तर मीन फ्रिक्वेन्सी 2 पाय इंटू टी, हे 2 पाय इंटू टी ॲज इट इज आहे, हे n जे आहे n आपण n1 plus n2 by 2 साठी आपण n वापरले मीन फ्रिक्वेन्सी. अँड दिस इज द रिझल्टंट वेव इक्वेशन. आता ह्या दोन वेव मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट ही ब्ल्यू कलरची बीट्स फॉर्मेशनची वेव तयार झालेली आहे. पिरियॉडिकलीची जी अँप्लिट्यूड चेंज होते ना, याचं हे रिझल्टन इक्वेशन आहे. आणि अँप्लिट्यूड ही पिरियॉडिकली चेंज होते या वेवची, हे आहे रिझल्टंट वेव इक्वेशन ऑफ दिस बीट्स फॉर्मेशन. हे जे बीट्स फॉर्मेशन तयार झालं ह्या बीट्स फॉर्मेशनचं हे रिझल्टन इक्वेशन आहे. नेक्स्ट वन इज फॉर मॅक्झिमम अँप्लिट्यूड दॅट इज कॉल्ड अ वॅक्सिंग. आता आपण दोन वेव मिक्स झाल्यानंतर रिझल्टन वेव जे फॉर्मेशन होते ह्या रिझल्टन वेवचं आपण एक्सप्रेशन डिटरमाइन केलं. त्याच्यामध्ये ही जी रिझल्टन वेव आहे ह्याची अँप्लिट्यूड जे आहे पिरियॉडिकली व्हॅरी होते, आणि ज्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम अँप्लिट्यूड जिथं असतं त्याला आपण वॅक्सिंग म्हणतो, कमीत कमी अँप्लिट्यूड जिथं असतं त्याला वॅनिंग म्हणतो. मग ह्या दोन्ही वेव मिक्स झाल्यानंतर फर्स्ट काय तयार होतं, वॅक्सिंग वॅनिंग, त्यानंतर आणि नेक्स्ट किती किती वेळानंतर वॅक्सिंग तयार होणार म्हणजे मॅक्झिमम अँप्लिट्यूडचे, हे आपण आता डिटरमाइन करायचं आहे. तर आपण अँप्लिट्यूड जे आहे ही मॅक्झिमम म्हणजे किती असते, पहिल्या वेळची अँप्लिट्यूड ए आहे, दुसऱ्याची ए आहे, हायस्ट अँप्लिट्यूड 2a असू शकते, 2a पेक्षा जास्त अँप्लिट्यूड असू शकत नाही, टोटल अँप्लिट्यूड ए. पण आपण मागच्या एक्सप्रेशनमध्ये ए जे आहे आपण 2a cos इनसाइड ब्रॅकेट 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 ब्रॅकेट कम्प्लीट बाय 2 इंटू टी ह्याला आपण काय केलं, ए म्हणलं आपण. मग हे जे ए आहे अँप्लिट्यूड वेवची रिझल्टन वेवची ही हायस्ट म्हणजे 2a असते, प्लस ऑर मायनस 2a. मग याला आपण इक्वेट केलं, ही अँप्लिट्यूड आपण हायस्ट अँप्लिट्यूडला इक्वेट केली दॅट इज 2a ला प्लस ऑर मायनस. देन दिस 2a 2a कॅन्सल्स, दॅट इज दिस कॉस टर्म इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. आता हा जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे या स्क्वेअर ब्रॅकेटची व्हॅल्यू कॉस ऑफ दिस थीटा इक्वल टू प्लस ऑर मायनस 1, म्हणजे कॉस थीटा जे आहे प्लस ऑर मायनस 1 कधी येतं, जर थीटाची व्हॅल्यू जे आहे 0 असेल, पाय असेल, 2 पाय, 3 पाय, फॉर ऑल दिस व्हॅल्यूज दिस कॉस व्हॅल्यू बिकम्स प्लस ऑर मायनस 1. म्हणून आपण हा जे थीटा मानला आहे हे स्क्वेअर ब्रॅकेटला थीटा मानलं आहे, त्यामुळे ह्या थीटाची व्हॅल्यू जी आहे ही नेक्स्ट लिहिले, दॅट इज हे स्क्वेअर ब्रॅकेट जे ॲज इट इज लिहिलं आहे, याची व्हॅल्यू ज्यावेळी 0 असेल, पाय असेल, 2 पाय असेल, 3 पाय असेल, त्यावेळी हा कॉस व्हॅल्यू जे आहे ही प्लस ऑर मायनस 1 येते. नेक्स्ट आपण ही व्हॅल्यू जे आहे 2 पाय एन वन मायनस एन टू बाय 2 इंटू टी ही 0 इक्वेट केली तर स्मॉल टीची व्हॅल्यू 0 येते. नेक्स्ट हे स्क्वेअर ब्रॅकेट जे हा आपण नेक्स्ट पायला इक्वेट केला आणि जर आपण सॉल्व केलं तर स्मॉल टीची व्हॅल्यू 1 बाय एन वन मायनस एन टू येते. नेक्स्ट हा स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे हा स्क्वेअर ब्रॅकेट नेक्स्ट आपण 2 पायला जर इक्वेट केला आणि जर सॉल्व केलं तर एन वन टी सॉल्व केलं तर टीची व्हॅल्यू येते 2 पाय बाय 2 बाय एन वन मायनस एन टू येते. असं आपण हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्या पुढच्या प्रत्येक टर्मला आपण इक्वेट करत जाऊन आपण सॉल्व केलं स्मॉल टी, तर स्मॉल टी 0, 1 बाय
एन वन माइनस एन टू, वन बाय टू बाय एन वन माइनस एन टू, थ्री बाय एन वन माइनस एन टू, म्हणजे या ज्या टाइमच्या व्हॅल्यू आहेत या टाइमच्या व्हॅल्यूला वॅक्सिंग तयार होतं, मॅक्झिमम अँप्लिट्यूड तयार होते, म्हणजे वेव दोन्ही मिक्स झाल्यानंतर जे रिझल्टन पॅटर्न तयार झाला त्यावेळी फर्स्ट स्टार्टिंगलाच वॅक्सिंग तयार होतं झिरो, टाइम टी इक्वल टू झिरो. त्यानंतर पुढच्या किती वेळानंतर हे वॅक्सिंग तयार होणार, तर एवढ्या वेळानंतर वन बाय एन वन माइनस एन टू. त्याच्यानंतर पुढचं वॅक्सिंग जे आहे टू बाय एन वन माइनस एन टू, या वेळेला काय होईल, पुढचं वॅक्सिंग तयार होईल. म्हणजे ही वॅक्सिंग जे आहेत किती किती वेळानंतर तयार होतात हे आपण इथं डिटरमाईन केलेलं आहे. दस द टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव मॅक्झिमा ऑफ साऊंड दॅट इज पिरियड ऑफ बीट इज, आता दोन सक्सेसिव मॅक्झिमा जे आहे, पहिला मॅक्झिमा आणि दुसरा मॅक्झिमा, म्हणजेच काय, दोन वॅक्सिंग जे आहेत हे दोन वॅक्सिंग मधलं टाइम जे आहे सक्सेसिव म्हणजे लगतचे, तो टाइम जे आहे त्याला माहिती बीट्सचा पिरियड, तो बीट्स पिरियड जे आहे तो टी इक्वल टू वन बाय एन वन मायनस एन टू येतो. म्हणजे आपण हे टाइम आणि हा टाइम जर मायनस केला तर एवढं येतं व्हॅल्यू, किंवा हा टाइम आणि हा टाइम मायनस केलं तर एवढं येतं, किंवा हा टाइम आणि हा टाइम मायनस केलं, म्हणजे दोन सक्सेसिव मॅक्झिमम जे आहे दॅट इज वॅक्सिंग हा जे डिफरन्स घेतला तर तो टाइम पिरियड असतो, आणि तो टाइम पिरियड टी जे वन बाय एन वन मायनस एन टू आहे का येतो. द नंबर ऑफ वॅक्सिंग हर्ड पर सेकंड इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ वॅक्सिंग फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. आता फ्रिक्वेन्सी जे आहे याचं रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय होतं, वन बाय टी, म्हणजेच हे एन इक्वल टू हे नंबर ऑफ बीट्स पर सेकंड दॅट इज फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स, एन इक्वल टू कॅपिटल एन इज द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स अँड एन वन इज द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट वेव मायनस एन टू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड वेव. हे फ्रिक्वेन्सी बीट्स, बीट फ्रिक्वेन्सी एन इतकी आली आणि टाइम पिरियड इतका येतो, हे वॅक्सिंगसाठी आलं. नेक्स्ट वन इज फॉर मिनिमम अँप्लिट्यूड झिरो दॅट इज वॅनिंग. आपण पाहिलेलं आहे की दोन वेव मिक्स झाल्यानंतर कमीत कमी जिथं अँप्लिट्यूड असते इथं याला वॅनिंग म्हणतो आपण, मिनिमम. आता हे किती किती वेळानंतर वॅनिंग तयार होतात, म्हणजे वेव मिक्स झाल्यानंतर रिझल्टन जे पॅटर्न तयार झाला आहे बीट्सचा, त्यामध्ये वॅनिंग जे आहे पहिलं वॅनिंग कधी तयार होतं, किती वेळानंतर, दुसरं वॅनिंग किती वेळानंतर तयार होतं, हे टाइम आपण डिटरमाईन करायचं आता वॅनिंगचे. तर आपण वॅनिंग म्हणजेच काय, मिनिमम अँप्लिट्यूड, मिनिमम अँप्लिट्यूड म्हणजे काय, झिरो असू शकते. मग ही जी अँप्लिट्यूड ए आहे झिरोला आपण इक्वेट केली, इक्वेट केली. मग अँप्लिट्यूड आपण याला मांडलेलं आहे टू ए कॉस टर्म जे आहे ही ब्रॅकेटमधली, तर याला आपण अँप्लिट्यूड मांडलेलं आहे, म्हणून आपण ही अँप्लिट्यूड झिरोला इक्वेट केली. झिरोला इक्वेट केल्यानंतर हे टू ए इकडानंतर झिरो झालं, म्हणजे कॉस हे स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे इक्वल टू झिरो. मग कॉस हा थीटा जे आहे, थीटाची व्हॅल्यू किती असल्यानंतर ही व्हॅल्यू झिरो येते, तर हा थीटा आहे टू पाय एन वन मायनस एन टू पाय टू इन टू टी जे ह्याला आपण थीटा मानलं, तर या थीटाच्या व्हॅल्यू जे आहेत पाय बाय टू, थ्री पाय बाय टू, फाय पाय बाय टू, ह्या हायर व्हॅल्यूजला कॉस्टची व्हॅल्यू जे आहे झिरो येते. म्हणून आपण टू पाय इंटू ब्रॅकेट एन वन मायनस एन टू बाय टू ब्रॅकेट कम्प्लीट इंटू टी हे जे हे आपण पहिला टू पाय पाय बाय टूला इक्वेट केलं, पाय बाय टूला इक्वेट करून स्मॉल टीची व्हॅल्यू जर आपण सोडवली तर हे टीची व्हॅल्यू जे येते वन बाय टू इंटू ब्रॅकेट एन वन मायनस एन टू ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट आपण हा स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे आपण जर थ्री पाय बाय टूला इक्वेट केला आणि स्मॉल टी साठी सोडवलं तर स्मॉल टीची व्हॅल्यू जे आहे थ्री बाय टू इंटू ब्रॅकेट एन वन मायनस एन टू ब्रॅकेट कम्प्लीट इतकी येते. नेक्स्ट आपण हा स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे हा आपण जर फाईव्ह पाय बाय टूला इक्वेट केला आणि सॉल्व केला आणि जर आपण स्मॉल टीची व्हॅल्यू काढली तर ती येते फाईव्ह बाय टू इंटू ब्रॅकेट एन वन मायनस एन टू ब्रॅकेट कम्प्लीट. असं आपण पुढच्या हायर व्हॅल्यूला इक्वेट करून आपण हे टाइम इंटरवल काढली, म्हणजे काय, या इतक्या टाईमनंतर वॅनिंग तयार होतात. पहिलं वॅनिंग जे आहे टी एवढा वेळ असेल ना, वन बाय टू इंटू ब्रॅकेट एन वन मायनस एन टू ब्रॅकेट कम्प्लीट, एवढ्या वेळानंतर पहिलं वॅनिंग तयार होतं. त्याच्या पुढचं वॅनिंग जे आहे इथं तयार होतं एवढ्या वेळानंतर थ्री बाय हे, त्याच्या पुढचं वॅनिंग जे आहे एवढ्या वेळानंतर तयार होतं. म्हणजे किती किती वेळानंतर वेव मिक्स झाल्यानंतर वॅनिंग तयार होतात हे आपण टाइम डिटरमाईन केलं इथं, एवढ्या एवढ्या वेळानंतर हे वॅनिंग तयार होतात. देअरफोर टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव मिनिमा इज, आता दोन सक्सेसिव मिनिमा जे आहे म्हणजे वॅनिंग मधलं जे टाइम पिरियड आहे हा टाइम पिरियड सेम सेम ॲज दॅट ऑफ दिस वॅक्सिंग वन अपॉन एन वन मायनस एन टू येतो. म्हणजे आपण इथं हे दुसरी व्हॅल्यू टाइमची आणि पहिली व्हॅल्यू मॅनेज केली तर एवढा येतं आन्सर, किंवा ही तिसरी व्हॅल्यू मायनस दुसरी व्हॅल्यू जे आहे, दोन सक्सेसिव टाइमच्या व्हॅल्यू आपण सेफ डिफरन्स घेतल्यानंतर ही व्हॅल्यू येते वन बाय एन वन मायनस एन टू, दॅट इज टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव मिनिमा. द व्हेरिएशन इन द लाऊडनेस ऑफ साऊंड दॅट गोज अप अँड डाऊन फेनॉमिनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ बीट्स. तर आपण लाऊडनेस जे इंटेन्सिटी ही कमी जास्त होत असते याला आपण काय म्हणतो, बीट्स म्हणतो. द इंटरवल बिटवीन टू मिनिमम साऊंड इंटेन्सिटी इज द टाइम पिरियड ऑफ बीट्स. आता दोन मिनिमम मधले जे टाइम आहे इंटरवल बिटवीन हा टाइम जे हा पण टाइम पिरियड असतो ह्या याचा, दोन मॅक्झिमम जे मॅक्झिममचा पण टाइम पिरियड असतो बीट मधला. नेक्स्ट पॉइंट इज ऍप्लिकेशन्स ऑफ बीट्स. आता आपण बीट्स फॉर्मेशन जे बघितलेलं आहे दोन वेव मिक्स झाल्यानंतर जे बीट्स फॉर्मेशन तयार होतं त्या बीट्सचे काय ऍप्लिकेशन्स आहे, त्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे द फेनॉमिनॉन ऑफ बीट्स इज यूज्ड फॉर मॅचिंग द फ्रिक्वेन्सीज ऑफ डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बाय आर्टिस्ट. वेन बीट फ्रिक्वेन्सी बिकम्स इक्वल टू झिरो
इफेक्ट ऑफ प्लेइंग सच इंस्ट्रुमेंट्स गिव्स अ प्लेझंट म्युझिक. म्हणजे आपण म्युझिक म्युझिशियन जे असतात, म्हणजे सॉंग्स असतील किंवा काही फंक्शन असतील, त्यामध्ये जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात, ते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट बिफोर स्टार्टिंग द फंक्शन ते चेक करतात. आणि जवळपास सर्व जेवढे इन्स्ट्रुमेंट आहे त्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची जवळपास फ्रिक्वेन्सी सेम होते, आणि डिफरन्स फ्रिक्वेन्सी जेवढी कमी असेल तेवढी बीट्स झिरो होतात. आणि त्यामुळं तो जे साऊंड तयार होतो, सगळे जे इन्स्ट्रुमेंट आहे सर्वांचं साऊंड वेव्ह मिक्स झाल्यानंतर जे रिझल्टन वेव्ह तयार होईल, तर ते प्लेझंट साऊंड ऐकायला मिळतो. जर यामध्ये बीट फ्रिक्वेन्सी झिरो असेल तर ही बीट फ्रिक्वेन्सी कमीत कमी ठेवतात, त्यामुळं प्लेझंट साऊंड ऐकायला मिळतो. हे म्युझिशियन किंवा फंक्शन्समध्ये कार्यक्रमामध्ये वगैरे हे सर्व जे इन्स्ट्रुमेंट वाजवतात त्यामध्ये हे उपयोग होतो याचा, बीट्सचा. हे बीट फ्रिक्वेन्सी झिरो करून सर्व इन्स्ट्रुमेंट जर एकाच जवळपास फ्रिक्वेन्सी आल्यानंतर प्लेझंट साऊंड ऐकायला मिळतो. हे फर्स्ट ऍप्लिकेशन आहे बीट्सचं. सेकंड ऍप्लिकेशन जे आहे, द स्पीड ऑफ अन एरोप्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय युझिंग डॉपलर रडार. तर एरोप्लेनचं स्पीड डिटरमाइन करण्यासाठी रडार ही सिस्टीम वापरतात. त्या रडारमध्ये फेनॉमिनॉन ऑफ बीट्स अरायझिंग ड्यू टू द डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस्ड बाय द सोर्स अँड रिसिव्ड ॲट द सोर्स आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द एरोप्लेन अलाउज अस टू कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ द एरोप्लेन. आता एरोप्लेन जे लॉंग डिस्टन्स एरोप्लेन, हे आपण त्याची व्हेलॉसिटी डिटरमाइन करण्यासाठी रडार हा कन्सेप्ट वापरतात. यामध्ये इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह जे ह्या दोन्हींचं मिक्सिंग करून बीट्स फॉर्मेशन होतं, त्याच्यावरून हे जे स्पीड आहे त्याचं स्पीड ही डिटरमाइन करतात एरोप्लेनचं. किंवा सेम कन्सेप्ट ह्या याच्यामध्ये सुद्धा वापरतात. द सेम प्रिन्सिपल इज यूज बाय ट्रॅफिक पोलीस टू डिटरमाइन द स्पीड ऑफ व्हेकल टू चेक वेदर स्पीड लिमिट इज एक्सिडेड. म्हणजे ट्रॅफिक पोलीस जे दूरहून जाणारं वाहन असतं त्या वाहनाचं स्पीड डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा ह्या सेम कन्सेप्टचा वापर करतात बीट्सचा. त्यांच्याकडे स्पीड डिटेक्टिंग गन असतात, स्पीड डिटेक्टिंग गनवरून त्यांनी ते स्पीड डिटरमाइन करतात की जे लिमिट आहे त्या लिमिटपेक्षा जास्त स्पीडनं चालल्यात काय व्हेकल्स, हे चेक करण्यासाठी हे स्पीड डिटेक्टर इन्स्ट्रुमेंट जे आहे त्यामध्ये हे सेम प्रिन्सिपल वापरतात बीट्सचं. किंवा सोनार जे आहे, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग वर्क्स ऑन द सिमिलर प्रिन्सिपल फॉर डिटरमाइनिंग स्पीड ऑफ सबमरीन युझिंग साऊंड सोर्स अँड सेन्सिटिव्ह मायक्रोफोन्स. तर सबमरीन जे आहेत, समुद्रामधून जाणारे जे जहाजाचा सबमरीन्स, ह्या सबमरीन जे आहे ह्या सबमरीनचं स्पीड पण डिटरमाइन करण्यासाठी हे सोनार कन्सेप्ट जे आहे हा पण ऑन द बेस्ड ऑन द बीट्स, ह्या बीट्सच्या प्रिन्सिपलवरतीच हे पण वापरतो. त्यानंतर डॉपलर अल्ट्रासोनोग्राफी अँड इकोकार्डिओग्राम वर्क्स ऑन सिमिलर प्रिन्सिपल. आपण इकोकार्डिओग्राम किंवा सोनोग्राफी जे करतो अल्ट्रासोनोग्राफी, ह्याच्यामध्ये सुद्धा बीट्सचा ह्या कन्सेप्टचा वापर होतो. नाऊ थर्ड यूज ऑफ दिस बीट इज अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड नोट कॅन बी डिटरमाइंड बाय युझिंग अ फेनॉमिनॉन ऑफ बीट्स. म्हणजे माहीत नसलेली फ्रिक्वेन्सी, अननोन फ्रिक्वेन्सी जे आहे ही अननोन फ्रिक्वेन्सी मेजर करण्यासाठी किंवा डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा बीट्स वापर करतात. त्याच्यामध्ये द नॉन फ्रिक्वेन्सी फ्रॉम अ सोर्स ऑफ ऍडजस्टेबल फ्रिक्वेन्सी इज ऍडजस्टेड इन सच अ वे दॅट द बीट फ्रिक्वेन्सी रिड्युसेस टू झिरो. At this stage, frequency of both the sound notes become equal, hence unknown frequency can be determined. तर आपल्याला जी नॉन फ्रिक्वेन्सी आहे ही नॉन फ्रिक्वेन्सी आपण एक घ्यायची, ती नॉन फ्रिक्वेन्सी आपण चेंज करता जायचं. आणखीन अननोन फ्रिक्वेन्सी जे आहे, अननोन फ्रिक्वेन्सी नॉन फ्रिक्वेन्सी दोन्ही मिक्स करून ज्यावेळी जे बीट्स तयार होतात ते बीट्स कमी कमी करता जायचे, नॉन फ्रिक्वेन्सी चेंज करायची आणि अननोन फ्रिक्वेन्सी फिक्स ठेवली. तर अननोन फ्रिक्वेन्सी नॉन फ्रिक्वेन्सी आपण जर चेंज करत गेलो तर दोन्ही साऊंड वेव जे मिक्स होतील आणि ज्यावेळी बीट्स झिरो होतील त्यावेळी दोन्ही वेव मधला फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स झिरो होईल. फ्रिक्वेन्सी डिफरन्स झिरो झाल्यामुळे काय होतं, आपण जी अननोन फ्रिक्वेन्सी घेतली ती फ्रिक्वेन्सी आणि आपल्याकडे नॉन फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी मॅच झाल्या समजायचं. मग नॉन फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती असते, मग तीच फ्रिक्वेन्सी अननोनला असते. असं हे अननोन फ्रिक्वेन्सी जे आहे, अननोन फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करतात त्याच्यावरून बीट्सचा वापर करून. नेक्स्ट पॉइंट इज कॅरॅस्टिक्स ऑफ साऊंड. आता साऊंडच्या कॅरॅस्टिक्समध्ये वेगवेगळ्या कॅरॅस्टिक्स आहेत. त्यामध्ये पहिली कॅरॅस्टिक्स जे आहे ही लाऊडनेस. लाऊडनेस इज द ह्युमन परसेप्शन टू इंटेन्सिटी ऑफ साऊंड. म्हणजे साऊंडची तीव्रता जी आहे, ह्या तीव्रतेला ह्युमन बिईंगचा जे एअर आहे कान कसा रिस्पॉन्स देतो त्याला आपण हे लाऊडनेस म्हणायचं. द प्रेशर व्हेरिएशन इज रिलेटेड टू अँप्लिट्यूड अँड हेन्स टू द इंटेन्सिटी. हे प्रेशर जे व्हेरिएशन असतं, हे प्रेशरचं व्हेरिएशन हे अँप्लिट्यूडला रिलेटेड असतं आणि अँप्लिट्यूडला रिलेटेड असल्यामुळे इनडायरेक्टली इंटेन्सिटीला पण ते रिलेटेड असतं प्रेशर व्हेरिएशन. द रिस्पॉन्स ऑफ ह्युमन इयर टू साऊंड इज एक्सपोनेन्शियल अँड नॉट लिनियर. म्हणजे ह्युमन बिईंगचा जे इयर आहे कान आहे हा साऊंड वेव्हला जे आहे त्याचं रिस्पॉन्स जे आहे
प्रतिक्रिया जी आहे ही एक्सपोनेन्शियल असते, लिनियर नसते. म्हणजे लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये व्हेरिएशन असतं आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे कर्व असतो. तर ह्युमन इयरचा जो रिस्पॉन्स आहे, ह्युमन इयरचा साऊंड वेव्हला, तो एक्सपोनेन्शियल असतो. आणि तो जे तो कशावर डिपेंड आहे, इट डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ एनर्जी क्रॉसिंग युनिट एरिया अराउंड अ पॉइंट पर युनिट टाईम. त्यामुळे हे जे रिस्पॉन्स जे आहे कानाचा साऊंडला, तो हाय त्याची एका युनिट एरियावरती आणि एका युनिट टाईममध्ये किती एनर्जी क्रॉस होते त्या ह्याच्यावर पण डिपेंड असतो हा साऊंड हे ह्युमन एअरचा. इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू द डिस्टन्स ऑफ सोर्स फ्रॉम द लिस्नर. तर इंटेन्सिटी जी असते ही डिस्टन्स अँड लिस्नर जे आहे, म्हणजे सोर्स ऑफ साऊंड जे आहे, जिथून साऊंड निघते बाहेर पडते आणि लिस्नर जे आहे ऐकणारा जे आहे, त्या दोघांच्यामध्ये किती अंतर ह्याच्यावरती पण डिपेंड असतं. जेवढा डिस्टन्स जास्त असेल तेवढी इंटेन्सिटी कमी येते, जेवढा डिस्टन्स कमी असेल तेवढी इंटेन्सिटी जास्त असते. जितका आपण जवळ उभा राहू साऊंड सोर्स ऑफ साऊंडच्या, तेवढी आपल्याला इंटेन्सिटी जास्त ऐकायला मिळते. फॉर एक्झाम्पल स्पीकर आहे, स्पीकरच्या जितका आपण जवळ जाऊ तितका आपल्याला तो लाऊडनेस जी आहे इंटेन्सिटी आपल्याला जास्त वाटते. ही लिस्नर आणि सोर्सच्या डिस्टन्सवर डिपेंड आहे. सेकंड, द मोशन ऑफ एअर. मोशन ऑफ एअर म्हणजे ज्या दिशेमध्ये साऊंड वेव्ह येते त्याच दिशेमध्ये पण वाऱ्याची डायरेक्शन असेल, एअरची डायरेक्शन असेल, तर आपल्याला जास्त इंटेन्सिटी ऐकू येते आणि अपोजिट असेल तर आपल्याला कमी इंटेन्सिटी ऐकू येते. त्याच्यानंतर आहे डेन्सिटी ऑफ मीडियम. माध्यम ज्याची डेन्सिटी जे आहे त्या डेन्सिटीवरती पण ही इंटेन्सिटी डिपेंड असते. त्याच्यानंतर सरफेस एरिया ऑफ साऊंड बॉडी अँड स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. तर सरफेस एरिया जे आहे साऊंड बॉडीचा, जेवढा सरफेस एरिया जास्त असेल तेवढी जास्त असते इंटेन्सिटी. अँप्लिट्यूड त्याच्या स्क्वेअरवर डिपेंड असते ती इंटेन्सिटी. सायंटिफिकली साऊंड इज स्पेसिफाईड नॉट बाय इट्स इंटेन्सिटी बट बाय साऊंड लेवल बीटा दॅट इज एक्सप्रेस्ड इन डेसिबल डिफाईंड एज. तर सायंटिफिकली साऊंड जे आहे हा त्याच्या इंटेन्सिटीवरती स्पेसिफाईड करत नाही, तर तो त्याचे लेवल जे आहे साऊंड लेवल डेसिबलमध्ये मेजर करतात आणि ते डिफाईन करतात असे बीटा इक्वल टू 10 लॉग ऑफ टू द बेस 10 आय बाय आय नॉट अँड व्हेअर दिस 1 डेसिबल इक्वल टू 1/10 बेल. हे जे साऊंड इंटेन्सिटी ही डेसिबलमध्ये पण मेजर करतात आणि बेलमध्ये पण मेजर करतात. हे कन्वर्शन युनिट आहे, 1 डेसिबल इक्वल टू 1/10 बेल आहे. आणखीन इथं व्हेअर आय नॉट दॅट इज आय झिरो इज मिनिमम डिफरन्स मिनिमम रेफरन्स इंटेन्सिटी दॅट इज 10^-12 वॅट पर मीटर स्क्वेअर दॅट नॉर्मल ह्युमन इयर कॅन हिअर. म्हणजे नॉर्मल माणसाचा जे कान आहे तो किती ऐकू शकतो ती कॅपॅसिटी म्हणजेच इथं आय नॉट आहे, आय झिरो आहे इथं मिनिमम रेफरन्स इंटेन्सिटी. लाऊडनेस इज डिफरंट ॲट डिफरंट फ्रिक्वेन्सीज. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला लाऊडनेस हा वेगळा शकतो. इवन फॉर सेम इंटेन्सिटी, जरी सेम इंटेन्सिटी असली तरी फ्रिक्वेन्सी बदलल्यामुळे लाऊडनेस पण बदलू शकतो. फॉर मेजरिंग लाऊडनेस द युनिट फोन इज यूज्ड. फोन हे युनिट आहे लाऊडनेस मेजर करायसाठी वापरतात. डेसिबल पण आहे, बेल पण आहे. इट इज इक्वल टू द लाऊडनेस इन डेसिबल ऑफ एनी इक्वल लाऊड प्युअर टोन ऑफ फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्स. तर जे साऊंड आहे ज्याची फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्स असते त्याची जी इंटेन्सिटी आहे लाऊडनेस ती 1 फोन असते. हे फोन हे युनिट मेजरमेंट ऑफ लाऊडनेस आहे. दिस इज फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक दॅट इज लाऊडनेस. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज पिच, दॅट इज सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. इट इज सेन्सेशन ऑफ साऊंड विच हेल्प्स द लिस्नर टू डिस्टिंग्विश बिटवीन हाय फ्रिक्वेन्सी अँड लो फ्रिक्वेन्सी नोट. तर पिच हा जे कन्सेप्ट आहे, तर हे हाय फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सी जे नोट आहे ह्यातला डिफरन्स चेक करण्यासाठी, डिफरन्स ओळखण्यासाठी ही कन्सेप्ट वापरतात पिच. पिच इज द ह्युमन परसेप्शन टू फ्रिक्वेन्सी. हायर फ्रिक्वेन्सी डिनोट हायर पिच. तर हा पिच कन्सेप्ट जे आहे ह्युमनचं परसेप्शन आहे ते फ्रिक्वेन्सीसाठी. तर हायर फ्रिक्वेन्सी ऑफ म्हणजेच काय असतं, हायर पिच असतो. द पिच ऑफ फिमेल व्हॉइस इज हायर दॅन दॅट ऑफ मेल व्हॉइस. तर स्त्रीचं साऊंड जे आहे त्याचा पिच जे हा हायर असतो. मेल साऊंड जे आहे ह्या मेल साऊंडचा पिच जे हा लोअर असतो. दिस इज पिच, सेकंड कॅरेस्टिक्स. थर्ड कॅरेस्टिक्स, क्वालिटी ऑर टिम्बर. तर क्वालिटी ऑफ साऊंड इज दॅट कॅरेस्टिक्स विच एनेबल्स अस टू डिस्टिंग्विश बिटवीन टू साऊंड ऑफ सेम पिच अँड लाऊडनेस. तर क्वालिटी ऑर टिम्बर हे जे आहे, तर हे दोन सेम पिच आणि सेम लाऊडनेस असणारे जे साऊंड वेव्ह असतात त्याच्यामधला फरक ओळखण्यासाठी क्वालिटी ऑफ टिम्बर हे कन्सेप्ट वापरतात. अ साऊंड विच प्रोड्युसेस अ प्लेझिंग सेन्सेशन टू इयर इज अ म्युझिकल साऊंड. जो साऊंड आपल्याला ऐकायला चांगला वाटतो, बरा वाटतो, छान वाटतो त्याला आपण म्युझिकल साऊंड म्हणतो. अ मिक्सचर ऑफ साऊंड ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज विच
do not have any relation with each other produce what we call a noise not pleasant to hear. म्हणजे वेगवेगळे साऊंड मिक्स झाले आणि ते आपल्याला ऐकायला चांगले वाटत नाही, छान वाटत नाही, बरे वाटत नाही, त्याला आपण काय म्हणतो, नॉईस म्हणतो, अनवॉन्टेड साऊंड. अ सिक्वेन्स ऑफ फ्रिक्वेन्सीज विच हॅव अ स्पेसिफिक रिलेशन विथ इच अदर इज कॉल्ड म्युझिकल स्केल. आपण ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या सिक्वेन्सना आपण अरेंज केलेल्या आहेत, ज्या फ्रिक्वेन्सीमुळं आपल्याला प्लेझंट साऊंड ऐकायला मिळतो त्या फ्रिक्वेन्सी आपण अरेंज केलेल्या आहेत, त्याला आपण म्युझिकल स्केल म्हणतो. 8 फ्रिक्वेन्सीज इन स्पेसिफिक रेशो फ्रॉम अँड ऑक्टेव इच फ्रिक्वेन्सी डिनोटिंग अ स्पेसिफिक नोट. अशा 8 फ्रिक्वेन्सी आहेत, ॲक्च्युली 7 फ्रिक्वेन्सी आहेत त्या, तर 7 फ्रिक्वेन्सी आणि 8वी येते ते पहिल्याची ऑक्टेव म्हणजे दुप्पट असते. ह्या फ्रिक्वेन्सी मिक्स झाल्यानंतर वेगवेगळे प्लेझंट साऊंड आपल्याला ऐकायला चांगले असे साऊंड्स तयार होतात. आणि ह्या ज्या 7 फ्रिक्वेन्सी आहेत, ह्या 7 फ्रिक्वेन्सी आहेत सा रे ग म प द नि सा. आता पहिला सा आणि दुसरा सा जे आहे ह्यामध्ये फ्रिक्वेन्सीमध्ये दुप्पट फरक असतो, ह्याला ऑक्टेव म्हणतात. ह्या 8 फ्रिक्वेन्सी आहेत, 7 फ्रिक्वेन्सी आहेत ह्या अरेंजिंग असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्या आहेत आणि ह्या मिक्सिंग केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे प्लेझंट साऊंड ऐकायला मिळतात. दिस इज सेकंड कॅरेस्टिक्स क्वालिटी ऑर थर्ड कॅरेस्टिक्स क्वालिटी ऑर टिम्बर. नेक्स्ट पॉइंट इज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. दीज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स. फर्स्ट वन इज स्ट्रिंगड इन्स्ट्रुमेंट्स. Stringed instruments consist of stretched strings. Sound is produced by plucking of strings. The strings are tuned to certain frequency by adjusting tension in them. They are further of 3 different types. तर स्ट्रिंगड इन्स्ट्रुमेंट जे आहे त्यामध्ये स्ट्रिंग किंवा वायर जे आहे हे असे स्ट्रेच करून बांधले असते टेन्शन देऊन त्या वायरवरती. आपण त्या वायरवरचं टेन्शन जे आहे चेंज करून आपण त्याची फ्रिक्वेन्सी बदलू शकतो आणि ह्या स्ट्रिंगला आपण प्लग करतो किंवा त्याला आपण असं त्यावरती फोर्स अप्लाय करतो, हॅमर करतो, त्यामुळे ती वायर जे आहे व्हायब्रेशन होते किंवा स्ट्रिंग व्हायब्रेशन होते आणि साऊंड वेव जनरेशन होतं. अगेन देर आर 3 टाईप्स ऑफ दिस स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स. इन दिस केस फर्स्ट इज प्लक्ड स्ट्रिंग्स टाईप. तर प्लक्ड स्ट्रिंग टाईप जे आहे यामध्ये इन दीज इन्स्ट्रुमेंट्स स्ट्रिंग इज प्लक्ड बाय फिंगर्स. फॉर एक्झाम्पल तंपुरा, सितार, गिटार, विना एक्सेट्रा. तर यामध्ये ह्या स्ट्रिंगड टाईपमध्ये सर्वांमध्ये स्ट्रिंग आहे किंवा वायर जे आहे स्ट्रेच करून मांडलेले असते. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्लक्ड स्ट्रिंग टाईप. यामध्ये बघा इथं दाखवलेलं आहे तंपुरा, हे डायग्राममध्ये बघा इथं तंपुरा, सितार, गिटार. ह्यामध्ये ही वायर अशी स्ट्रेच करून बांधलेली आहे आणि ह्याची वायर ह्याच्यावरती आपण असं फिंगरनं असं हे करतो, आपण प्लक करतो म्हणजे असं साईडला ओढलं जातं ही वायर आणि सोडतो आपण. त्यामुळे ही वायर व्हायब्रेट होते आणि साऊंड जनरेट होतो. मग तंपुरा असेल, सितार असेल, गिटार असेल एक्सेट्रा अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यामध्ये आपण ह्यावरती हे फिंगर जे आहे बोटानं आपण त्याला प्लग करतो आणि ते वायर जे आहे ही वायर किंवा स्ट्रिंग व्हायब्रेट होते आणि साऊंड वेव जनरेशन होतं. हा फर्स्ट टाईप आहे. याच्यामध्ये सेकंड टाईप जे आहे बोर्ड स्ट्रिंग टाईप्स. इन दीज इन्स्ट्रुमेंट्स अ स्ट्रिंग इज प्लेड बाय ब्लोविंग. एक्झाम्पल व्हायोलिन अँड सारंगी. आता ह्या बोविड जे आहे बोविडमध्ये बघा इथं व्हायोलिन जे आहे व्हायोलिन आणि सारंगी जे आहे ह्यामध्ये काय होतं ही जी स्ट्रिंग आहे स्ट्रेच करून मांडलेली याच्यावरती दुसरी एक स्ट्रिंग असते किंवा दुसरी वायर जे आहे ही वायर यावरून स्लायडिंग करायची घसरायची अशी. एक मागपुढं हे ढकलल्यानंतर हे जे वर दिसतंय बघा हे डायग्राममध्ये ही दोन इन्स्ट्रुमेंट जे आहेत ना सारंगी आणि व्हायोलिनमध्ये ह्या स्ट्रिंग हे स्ट्रेच करून मांडले ह्याच्यावरती अजून एक वायर आपण अशी स्लायडिंग करतो घसरतो अशी किंवा ही जी साईडला ठेवलं यावरून ह्या टच करून याला घसरायचं असं. त्यामुळे ही साऊंड जे ही वायर जे आहे ही व्हायब्रेट होते आणि व्हायब्रेशनमुळे साऊंड जनरेट होतो. हे सेकंड टाईप आहे. तर बोविंग ह्यामध्ये म्हणायचं याला. थर्ड टाईप जे आहे स्ट्रक स्ट्रिंग टाईप. द स्ट्रिंग इज स्ट्रक बाय अ स्टिक. एक्झाम्पल संतूर, पियानो. तर तिसरा प्रकार आहे इथं दाखवलं इथं संतूर आहे. इथं हे संतूर आणि पियानो जे आहे याच्यामध्ये हे स्ट्रिंग जे आहे स्ट्रक करायची बाय स्टिक. एक स्टिक असते काठीसारखी असतं त्याला त्या स्टिकनं आपण स्ट्रक केलं की त्यामध्ये ते व्हायब्रेशन होतं आणि साऊंड जनरेट होतो. ह्याला संतूर आणि पियानो हे एक्झाम्पल यायचे. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत, आपण काही एक्झाम्पल्स इथे दाखवले आहेत. तर ह्या स्ट्रिंगमध्ये 3 प्रकार प्लक्ड स्ट्रिंग, बोर्ड स्ट्रिंग आणि स्ट्रक्ड स्ट्रिंग हे 3 प्रकारचे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. त्यामध्ये स्ट्रिंगमध्ये सर्वांमध्ये कॉमन ही वायर स्ट्रेच करून मांडलेली असते आणि ती वायर व्हायब्रेट झाल्यामुळे साऊंड बाहेर येत असतो, जनरेट होत असतो. ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमधला पहिला प्रकार आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स. सेकंड टाईप ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स विंड इन्स्ट्रुमेंट्स.
These instruments consist of air column. Sound is produced by setting vibrations of air column. They are further of three different types. ह्यामध्ये एअर कॉलम जे असतो, एअर कॉलम जे एअर कॉलम व्हायब्रेट होतो आणि एअर कॉलम व्हायब्रेट झाल्यामुळे इथं साऊंड तयार होतो. याचे परत तीन प्रकार आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाईप इज फ्री विंड टाईप. फ्री विंड टाईपमध्ये इन दीज इन्स्ट्रुमेंट्स फ्री ब्रास रीड्स आर व्हायब्रेटेड बाय एअर. द एअर इज आयदर ब्लोन ऑर कॉम्प्रेस्ड, एक्झाम्पल माउथ ऑर्गन हार्मोनियम. तर फ्री विंड टाईपमध्ये ह्यामध्ये एक ब्रासचं रीड असतं. ब्रासचं रीड म्हणजे काय? ब्रास हा मेटलची थीन मेटल शीट असतो, धातूचा अतिशय थिकनेस कमी असलेला पत्रा असतो, आणि त्याला आपण जर एअर ब्लो केली, एअर फुंकर मारली, तर तो व्हायब्रेट होतो आणि त्यामधून साऊंड जनरेट होतो. आपण ह्याला रीड म्हणायचं, रीड ब्रास रीड असतं ते. आणि यामध्ये माउथ ऑर्गन आणि हार्मोनियम दाखवलेवा. हा माउथ ऑर्गन आहे आणि हार्मोनियम आहे. या माउथ ऑर्गनमध्ये आपण हे तोंडानं इथं एअर ब्लो करतो, एअर फुंकर मारतो. एअर फुंकर मारल्यामुळे ह्यामध्ये आत ते रीड्स असतात. रीड म्हणजे ते ब्रासचे असे धातूचे थिकनेस कमी असणारे रीड्स आहेत ते. त्यामधून एअर फुंकर मारल्यामुळे ते व्हायब्रेट होऊन साऊंड जनरेट होतो. किंवा इथं हार्मोनियम जे आहे यामध्ये पुढच्या साईडला हे एअर ब्लोईंगचं इन्स्ट्रुमेंट असतं. ते हलवल्यानंतर हा आतमध्ये एअर येते आणि प्रत्येक जे आपण की प्रेस करतो, ही की प्रेस केल्यानंतर आतलं जे होल्स ते पर्टिक्युलर होल ओपन होतं आणि त्यातून हवा येते आणि हवा ती त्या रीडवरती पडल्यामुळे रीड व्हायब्रेट होऊन साऊंड जनरेट होतो. मग जे आपण इन्स्ट्रुमेंटची की आहे, की दाबल्यावर ते रीड ओपन होऊन त्या प्रकारचा साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो. आणि यामध्ये पण सूर असतात, सात सूर, सा रे, म, प, ध, नि, सा. हे आहेत पहिला टाईप, फ्री विंड टाईप. माउथ ऑर्गन आणखी हार्मोनियम हे जे एक्झाम्पल्स आहेत, असे अजून बरेच एक्झाम्पल आहेत. आपण फॉर एक्झाम्पल दोन घेतले तिथं. एज टाईप. इन दीज इन्स्ट्रुमेंट्स एअर इज ब्लोन अगेन्स्ट अँड एज. एक्झाम्पल फ्लूट. एज टाईप म्हणजे कडा, अशी कडा असते, त्या कडेला आपण त्या कडेवरून जर हवा फुंकर मारली, एअर ब्लो केली, तर तिथून साऊंड जनरेट होतो. फॉर एक्झाम्पल फ्लूट, बासरी. या बासरीमध्ये वन एंड जे ह्या कडेला आपण एअर ब्लो करतो, हवा फुंकर मारतो, एअर ब्लो केल्यानंतर ही जी आतली जी एअर कॉलम आहे, ही एअर कॉलम व्हायब्रेट होते आणि साऊंड वेव्ह जनरेट होतो. त्यामध्ये रीड नसतं, हे विदाऊट रीड आहे. हे विथ रीड आहेत पहिले दोन आहेत ते. त्यानंतर थर्ड टाईप जे आहे, रीड पाईप्स. दे मे कन्सिस्ट ऑफ सिंगल और डबल रीड्स अँड ऑल्सो इन्स्ट्रुमेंट्स विदाऊट रीड. एक्झाम्पल सॅक्सफोन, क्लॅरिनेट सिंगल रीड, बासून डबल रीड, बगल विदाऊट रीड. आता यामध्ये रीड पाईपमध्ये काही वेळा रीड पण असतं, रीड पण नसतं, किंवा सिंगल रीड किंवा डबल रीड पण असू शकतं. रीड म्हणजे आपण सांगितले ब्रासचा मेटल सीट असतो, तो थिकनेस कमी असतो, त्यावरून एअर ब्लो झाल्यामुळे तो व्हायब्रेट होऊन साऊंड जनरेट होतो. तर यामध्ये सॅक्सोफोन, क्लॅरिनेट, बासून आणि बगल हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्यामधून सॅक्सोफोन, क्लॅरिनेट जे आहे ह्यामध्ये सिंगल रीड असतं, क्लॅरिनेटमध्ये, बासूनमध्ये डबल रीड असतं आणि बगल जे आहे ह्यामध्ये विदाऊट रीड, ह्यात रीड नसतं. ह्यात एअर ब्लो केली तर साऊंड जनरेट होतो. दीज आर द इन्स्ट्रुमेंट्स ऑफ सेकंड टाईप, दॅट इज विंड इन्स्ट्रुमेंट. म्हणजे यामध्ये विंड म्हणजे हवा, एअर हवा आपण ब्लो केली, फुंकर मारली की यामध्ये काय होतं, साऊंड जनरेट होतो. सेकंड टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स, विंड इन्स्ट्रुमेंट्स. थर्ड टाईप ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इज पर्कशन इन्स्ट्रुमेंट्स. इन दिस पर्कशन, इन दीज इन्स्ट्रुमेंट्स साऊंड इज प्रोड्युस्ड बाय सेटिंग व्हायब्रेशन्स इन अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. एक्झाम्पल तबला, ड्रम, ढोल, मृदुंग, संबल अँड तफेल. तर ह्यामध्ये एक असं मेम्ब्रेन जे आहे स्ट्रेच करून बांधलेलं असतं, जे ज्याचा थिकनेस कमी असं स्ट्रेच करून मेमोरियल मानलं आहे, त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर ते व्हायब्रेट होतं आणि व्हायब्रेट झाल्यामुळे साऊंड वेव्ह जनरेट होते. त्याच्यामध्ये हे प्रिन्सिपल आहे. फॉर एक्झाम्पल तबला दाखवलं आहे, तबला, ड्रम, ढोल, मृदुंग आणि तफेल. ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यावरती हातानं ह्यावरती हॅमर करतो, म्हणजे आपण त्यावरती फोर्स अप्लाय करतो. ड्रम असेल, तबला असेल, ढोल असेल, मृदुंग असेल, तफेल असतील, त्यावरून त्या फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होतं, ते जे मेम्ब्रेन आहे स्ट्रेच करून बांधलेलं, ताणून बांधलेलं जे थर आहे तो मेम्ब्रेन आहे, तर ते व्हायब्रेट होतं आणि साऊंड जनरेट होतं. त्याचा फर्स्ट टाईप आहे. सेकंड टाईप जे ज्यामध्ये पर्कशनमध्ये, दे ऑल्सो कन्सिस्ट ऑफ मेटल टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स विच प्रोड्यूस साऊंड वेन दे स्ट्रक अगेन्स्ट इच अदर ऑर विथ अ बेटर. एक्झाम्पल सायम्बल्स, दॅट इज झांज, झायलोफोन. ह्याच्यामध्ये दुसरा एक प्रकार आहे, तो त्यामध्ये आपण एक वस्तू दुसऱ्या ह्याच्यावरती कोलाईड केली
इम्पॅक्ट केला, आदळली तरी पण साऊंड येतो. फॉर एक्झाम्पल झांज, झांज आपलं सॅम्पल्स, हे झांज आहे, एकमेकावरती आदळले तरी साऊंड, आपण त्याला टाळ म्हणतो किंवा झांज म्हणतो. हे एकमेकावरती आदळले तरी पण साऊंड जनरेट होतो. किंवा झायलोफोन जे आहे, हे आपण स्टिक जे आहे, स्टिकने ज्यावरती मारलं, इम्पॅक्ट केलं, कोलाईड केल्यानंतर पण याचा साऊंड जनरेट होतो. सेकंड टाईपचे ती इन्स्ट्रुमेंट्स. ब्लो ऑन अ मेम्ब्रेन ऑर प्लेट ऑर प्लकिंग ऑफ स्ट्रिंग प्रोड्युसेस व्हायब्रेशन्स विथ वन फंडामेंटल अँड मेनी ऑर्डर्स. म्हणजे ब्लो असेल, मेम्ब्रेन असेल, प्लेट असेल, प्लकिंग असेल, काय असेल, तर सगळ्यामध्ये तर फंडामेंटल आणि त्याच्या हायर वरचे फ्रिक्वेन्सीचे साऊंड जे आहेत त्यामध्ये जनरेट होतात, त्याला आपण ओव्हरटोन म्हणतो. दीज आर द इन्स्ट्रुमेंट्स हॅव्हिंग थर्ड टाईप, दॅट इज फ्रक्सन इन्स्ट्रुमेंट्स. तिसऱ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहे फ्रक्सन इन्स्ट्रुमेंट्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. Thank you for watching this video. Keep watching the videos, and for previous videos see the description box of this video, and don't forget to subscribe, like and share.